ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा मुलगा माजी आमदार शंकरराव गडाख यांनी शेतकरी क्रांतिकारी पक्षाच्या माध्यमातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. हजारो समर्थकांच्या उपस्थितीत त्यांनी नेवासी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. एकीकडे सर्वजण भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवण्यासाठी धडपड करत असताना अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी आपला सवता सुभा मांडलाय. शरद पवारांचे खंदे समर्थक असलेल्या गडाखांनी 2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची साथ सोडली आणि स्वतःच्या शेतकरी क्रांतिकारी पक्षाची स्थापना करत तालुक्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवत विजय मिळवला. कोणत्याही पक्षामध्ये न जाता आता आमदारकीची निवडणूक देखील अपक्षच लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नेवाशा तालुक्यातले जे अनेक प्रश्न आहेत ते मागच्या 5 वर्षामध्ये प्रलंबित राहिलेले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गोरगरीब जनतेचे प्रश्न असतील, हे प्रश्न तर सुटले नाहीच. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेवाशा तालुक्यामध्ये जो भ्रष्टाचाराचा कळत झालेला आहे आणि त्याबद्दल जी चीड नेवाशा तालुक्यातल्या मतदारामध्ये निर्माण झालेली आहे, त्या मतदारांच्यामध्ये प्रचंड चीड सध्याचे जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांच्याविषयी आहे आणि शेतकऱ्यांचं जे प्रचंड नुकसान झालं पाटपाण्याचं नियोजन न झाल्यामुळे, त्या शेतकऱ्यांमध्ये या निवडणुकीमध्ये बदल करण्याची इच्छा दिसते आणि त्या विश्वासावरती मी आज इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला. भाजप शिवसेनेसह सर्वपक्षीय नेत्यांशी आमचे चांगले संबंध आहेत, मात्र कोणत्याही पक्षाची बंधने नको म्हणून अपक्ष निवडणूक लढवणार आहे आणि जनता माझ्या पाठीशी असून विजय माझाच होणार असल्याचा आत्मविश्वास गडाख यांनी व्यक्त केलाय. माझेही भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. परंतु मी तालुक्याचा विचार केला, तालुक्यामधले प्रश्न सुटायचे जर असतील तर कुठल्याही पक्षाचं बंधन न ठेवता अपक्ष क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून जर मी तिथे विधानसभेमध्ये जर पोहोचलो तर कुठल्याही पक्षाचे बंधन न ठेवता शेतकऱ्यांकरता अधिक न्याय मला देता येईल ही भूमिका घेऊन मी मतदारामध्ये जाणार आहे आणि मला खात्री आहे की मतदार हा विचार स्वीकारतील. गेल्यावेळी अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले बाळासाहेब मुरकुटे यांनी गडाखांचा पराभव केला होता. मात्र यंदाची निवडणूक ही मुरकुटे यांच्यासाठी आव्हानात्मक असणार असल्याची चर्चा आहे. भाजप पुन्हा एकदा मुरकुटेंना संधी देणार की अन्य कुणाला हे अजूनही निश्चित झालेलं नाही. त्यामुळे शंकरराव गडाख यांची लढाई मुरकुटेंशी होणार की अन्य कुणाशी हे लवकरच स्पष्ट होईल. गणेश मुळे, AM न्यूज, नेवासा. सध्या सगळीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रशासन निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याचा फायदा घेत शिरूर तालुक्यातील वाळू सम्राटांनी घोड नदीच्या पात्रातून रात्रंदिवस अवैध वाळू उपसा करण्याचा सपाटाच लावलाय. घोड नदी पात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून अंदाजे 25 यांत्रिक बोटींच्या मदतीने वाळू उपसा चालू आहे. रात्रीच्या वेळी ट्रकच्या सहाय्याने ही वाळू वाहतूक केली जाते. आधीच पावसानं उखडलेले डांबरी रस्ते वाळू वाहतुकीमुळे अजूनच खराब झालेत. या वाळू उपशामुळे भविष्यात घोड धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना गंभीर समस्येला तोंड द्यावं लागणार आहे. महसूल खाता आणि वाळू सम्राट यांचं साटलोट असून महसूल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लवकरात लवकर लक्ष घालावं अशी मागणी होती आहे.